नमस्कार, माझं नाव अर्णव नंदन हेलवाडे आहे। मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट लिहिली आहे रमेश मुधोळकरांनी आणि जी प्रकाशित केली आहे अनमोल प्रकाशन ह्यांनी। गोष्टीचं नाव वाईटातून चांगले। जी गोष्ट आपल्याला वाचायला मिळणार आहे मुलांनी वर्गात सांगण्यासाठी गोष्टी, भाग दोन। एकदा एक राजा शिकारीला गेला होता। शिकार करण्याच्या धावपळीत राजाचं बोट तुटलं। त्याचा राजाला फार वाईट वाटलं। पुढे काही दिवसांनी राजा शिकारीला गेला असताना वाट चुकला। तो एका क्रूर टोळीवाल्यांच्या हातात सापडला। त्यांना त्यांच्या देवीला बळी द्यायचा होता। सहजपणे राजा त्यांच्या हातात गवसला होता। त्यांनी राजालाच बळी द्यायचं ठरवलं, पण ऐनवेळी टोळीच्या नायकाचं लक्ष राजाच्या तुटक्या बोटाकडे गेलं। देवीला अपुरा उष्टा नैवेद्य कसा द्यायचा? टोळीवाल्यांनी राजाला सोडून दिलं। तुटक्या बोटामुळे राजा जीवानशी सुटला। वाईटातूनही कधी कधी चांगलं होतं म्हणतात हे राजाला पटलं। ही गोष्ट कशी वाटली तर मला नक्की कळवा। तोपर्यंत मी नवीन गोष्ट घेईन।